नमस्कार मी आहे जाई पवारण धीर आणि तुम्ही बघता आहात अँड ट्रॅव्हल्स सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूच्या बेल आयकनवर देखील क्लिक करा तर आजपासून सुरू होतं शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापना नवरात्राचा पहिला दिवस तुमच्यापैकी बरेच जण उपास करत असतील काही जण करत पण नसतील पण जर तुमची बायको आई किंवा आजी कोणीतरी उपवास करत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की हां थोडं तरी मला आज फराळाचं काहीतरी साबुदाणा खायला मिळेल नाही तर खीर खायला मिळेल तर अशा सगळ्यांसाठी आज मी दाखवते साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवतात माझ्या सासूबाई उषा रणधीर यांनी मला ही आजची रेसिपी शिकवली आहे तर चला मग सुरू करूया साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवतात आपल्याला खालील साहित्य साबुदाण्याच्या थालीपीठासाठी लागणार आहे आज ग्रिडलवर म्हणजे इलेक्ट्रिकल तव्यावर मी थालीपीठ करणार आहे कारण हा तवा मोठा आहे आणि एकदाच एक तो तापतो तवा गरम करायला ठेवलाय एक वाटी साबुदाणा रात्रभर मी भिजवून ठेवलाय एक कप बटाट्याचा किस लागणार आहे आपल्याला अर्धा कप शेंगदाण्याचं कूट जिरं चवीला मीठ मिरची आणि कोथिंबीर तर आपण आता हे सगळं साहित्य साबुदाण्यामध्ये एकत्र करणार आहोत तर तुम्ही एका वेगळं पण भांडं वापरू शकतात पण मी ह्याच भांड्यामध्ये एकत्र करणार आहे आत्ता बटाट्याचा किस टाकायचा आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट एक छोटा चमचा जिरे म्हणजे हे अर्धा टीस्पून जिरं आहे सात आठ मिरच्या इकडे मी बारीक करून घेतल्या आहेत तर त्या टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ आता ह्या सगळ्या मिश्रणाचे आपण तीन भाग करणार आहोत आणि त्यातले दोन भाग आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत आणि एक भाग तसाच ठेवणार आहोत तर असं का करायचं कारण ते एकजीव पण होतं सगळं आणि साबुदाण्याचं टेक्स्चर जे असतं ते थालीपीठात दिसतं पण म्हणून दोन भाग बारीक करायचे आणि एक भाग तसाच ठेवायचा आहे तर हे सगळं बारीक करून झाल्यावर कोथिंबीर टाकायची वर्ण आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि परत एकदा सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं कोथिंबीर आणि तेल तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करताना टाकू शकतात मी कोथिंबीर वरण टाकते कारण थालीपीठ दिसायला छान दिसतं म्हणून साधारण एक पाव कपचा आपला हा गोळा बनेल आणि याच्यानुसार आठ तुम्हाला थालीपीठं मिळतील एवढ्या सगळ्या मिश्रणामध्ये तर एक गोळा आपण हा बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो पाण्याच्या वाटीत बुडवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो हळूहळू तव्यावर तापायला सुरुवात करायची जर थालीपीठ तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा तुम्ही स्वयंपाक पण नवीन करत असाल तर थोडासा तव्याचा आवाज येतो आणि थोडंसं वाटतं की पाणी उडतंय किंवा साबुदाणा उडतोय पण घाबरायचं नाही तुम्ही हळूहळू थापा म्हणजे आणि बारीक थापा म्हणजे थालीपीठ छान खरपूस खमंग होतं पूर्ण थालीपीठ थापून झाल्यावर त्याला एक पाण्याचा हात फिरवायचा आहे आणि मध्ये एक गोल आकार करायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही जर तेल वरनं टाकलं तर ते आतल्या बाजूनी पण सगळीकडे पोहोचेल पहिलं थालीपीठ आपलं झालंय आणि त्याच्यावर झाकण ठेवलंय आता मी दुसरं थालीपीठ करायला घेते एकाच तव्यावर दोन किंवा तीन थालीपीठ तुम्ही लावू शकतात म्हणून मी ह्या मोठ्या तव्यावर हे थालीपीठ करते दुसरं थालीपीठ झाल्यावर ते पण झाकायचंय पहिलं थालीपीठ आपण उघडून बघूया कसं होत आहे काय आणि त्याच्यावर थोडस तेल टाकायचंय तेल टाकून झालं ना की ते परत आहे जा, आणि दुसऱ्या थालीपीठावर पण तेल आहे आणि साधारण एका बाजूने दोन ते तीन मिनटं थालीपीठ होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर ते आपल्या उलटनी किंवा स्पॅच्युला असतो त्याने पलटायचं आता तेच मी तुम्हाला परत सांगते जर तुम्ही थालीपीठ पहिल्यांदा करत असाल तर हळूहळू ते पलटायचं नाहीतर तर्मा... नाहीतर मग ते तुटतं आणि मग मग काही होत नाही आपण तसंच खायचं पण मग ते छान दिसण्यासाठी हळूहळू पलटायचं एक थालीपीठ व्हायला अंदाजे सहा मिनटं लागतात आणि एक बाजू थालीपीठाची व्हायला दोन ते तीन मिनटं लागतात आणि नंतर दुसरी बाजू दोन ते तीन म्हणजे असं साधारण सात ते आठ मिनिटात तुमचे दोन थालीपीठ होतात थालीपीठ करायला थोडासा वेळ लागतो पण ते खाताना खूप पटापट पत संपतात त्याच्यामुळे एका वेळेस दोन तवे लागतात किंवा मग असा मोठा तवा लागतो हे दोन थालीपीठ आता झाले ते मी पंकजला खायला देते त्याच्यानंतर पुढचे दोन थालीपीठ करते आणि मग आपण आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटसाठी आणि फेसबुकच्या पेजसाठी फोटो काढूया हे थालीपीठ आपण दह्यासोबत खाऊ शकतात किंवा उपासाची चटणी असते तिच्यासोबत खाऊ शकतात हे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांनासुद्धा हे आपल्या चॅनलची लिंक फॉरवर्ड करा पुढच्या व्हिडिओपर्यंत तुमची रजा घेते नमस्कार आणि तोपर्यंत तुमचा आमचा अन्नदाता सुखी भवा